20 मार्च 2023 रोजी देशातील सर्वात गरीब घटक अपंग असून या घटकांचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना व सवलती सुरू केल्या आहेत. यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत सुरू असलेले संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या माध्यमातून अपंगांना दरमहा ₹1500 मानधन मिळते. या मानधनात राज्यातील अनेक गरीब गरजू अपंगांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतो. या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये एकूण लाभार्थी 15,97,116 इतके महाराष्ट्र राज्यामध्ये असून यामध्ये अंदाजित 4 लाख अपंग लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु या 1500 रुपये दरमहा तुटपुंजी मानधनामध्ये महागाईच्या दृष्टिकोनातून उदरनिर्वाह करणे शक्य नाही म्हणून अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने वेगवेगळे आंदोलन करून राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील फक्त अपंग लाभार्थ्यांचे मानधन ₹5000 करण्यात यावे हा मुद्दा सतत उचलून धरत आहे. यासाठी राज्य कार्याध्यक्ष जाकीर शेख यांच्या नेतृत्वात 13 मार्च 2024 रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी यांनी मुंबई मंत्रालयावर सामूहिक आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत मुंबई पोलीस विभागाने मंत्रालयाच्या आजूबाजूने आंदोलनाच्या तयारीत असलेले 200 अपंग पदाधिकाऱ्यांना डिटेन करून आझाद मैदान येथे नेले. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ प्रशासनाला आदेश देऊन या मागणीवर त्वरित चर्चा करावी असे सांगितले. म्हणून सामाजिक न्याय व सहायता विभागाचे मुख्य सचिव सुमित भांगे, पुणे अपंग कल्याण उपायुक्त संजय कदम व अपंग विभागाचे सहसचिव घोडगे यांनी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्वरित संपर्क करून अपंग मंत्रालयाच्या दालनात बैठकीचे आयोजन केले व अपंगांचे मानधन ₹5000 का करण्यात येऊ नये याबद्दल सविस्तर 1 तास चर्चा करण्यात आली. चर्चाअंती लोकसभा निवडणूक ईशाळ्यानंतर आम्ही मानधनात वाढ संदर्भात कार्यवाही करू असे लेखी आश्वासन पत्र देण्यात आले असून यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे कार्याध्यक्ष जाकीर शेख, भाऊसाहेब दसपुते, राजीव शहा, कृष्णा राऊत, मयूर मेश्राम, करामत शहा, निलेश पाटील, सरिता लुले, कांचन कुकडे, राहुल वानखडे, दीपक जाधव व इतर पदाधिकाऱ्यांसह 500 पदाधिकारी उपस्थित होते. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.